नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे भरपूर जणांना एक अडचण येते ती म्हणजे त्यांना एक नवीन चॅनल क्रिएट करायचं आहे किंवा अजून एक दुसरा चॅनल क्रिएट करायचा आहे तर त्यांना क्रिएट चॅनल कोपऱ्यामध्ये जो ऑप्शन येतो त्या लोगोवरती क्लिक केल्यानंतर एक क्रिएट चॅनल ऑप्शन येतो तो क्रिएट चॅनल ऑप्शन येत नाही आहे तर समजून जा की तुमचा ऑलरेडी चॅनेल आहे तर तुम्हाला आता दुसरा चॅनल बनवायचा असेल तर तुम्ही ईमेल आय दुसरा बनवू नका एकाच ईमेल आय डीवरून तुम्ही अनलिमिटेड चॅनेल हे ओपन करू शकता म्हणजेच तुमचा ऑलरेडी एक चॅनेल असेल तो तुम्हाला पाहता येईल कोणता चॅनेल आहे तसेच तुम्हाला दुसरा चॅनेल जो असेल तुम्हाला क्रिएट करायचा असेल दुसरा सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता एकाच ईमेल आय डीवरून तुम्हाला दुसरा ईमेल आय डी क्रिएट करायची गरज नाही नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन अडचण येऊ शकते एकाच ईमेल आय डीवरून तुम्ही एक दोन तीन चार असे तुम्हाला चॅनेल बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता तर हेच आपण या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की चॅनल कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो तर चला मित्रांनो पाहूयात एकाच ईमेल आय डीवरून दुसरा चॅनल कसा क्रिएट करायचा मित्रांनो दुसरा यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला यूट्यूब डॉट कॉमवरती प्रथम यायचं आहे तर लक्षात ठेवा इथं आल्यानंतर तुम्हाला तीन डॉट दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं डेस्कटॉप साईट करायची आहे हे क्रोममधूनच तुम्हाला करायचं आहे क्रोम ब्राऊझर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तिथं येऊन तुम्हाला हे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे आता ही डेस्कटॉप साईट झाल्यानंतर पाहू शकता इथं उजव्या कोपऱ्यामध्ये जो आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आता काही जणांना इथं क्रिएट चॅनेलचं ऑप्शन येत नाही म्हणजे ऑलरेडी तुमचा चॅनेल आहे त्याच्यामुळे तुम्हाला क्रिएट चॅनेलचं ऑप्शन येणार नाही तर आता तुम्हाला दुसरा चॅनेल बनवायचा असेल तर तुम्ही या ईमेल आयडीवरून कसं बनवायचा तर तुम्हाला युअर चॅनेलवरती क्लिक करायचं आहे युअर चॅनलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल ज्यामध्ये तुम्हाला यायचं आहे कस्टमाइज चॅनल हा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर या कस्टमाइज चॅनेल याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कस्टमाइज चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं दोन सेकंदामध्ये दुसरं पेज जे आहे ते पेज लोड होईल आणि हे पेज लोड झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे मी सांगतो त्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डाव्या साईडला खाली पाहू शकता खाली सगळ्यात यायचं आहे हे पेज लोड झालेलं आहे तर सर्वात खाली येऊन तुम्हाला इथं एक ऑप्शन आहे सेटिंगचं ऑप्शन आहे या सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेटिंग ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही सेटिंग येईल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे चायनेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चायनेल या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचंय लक्षात ठेवा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत उजव्या साईडला इथं हे पहा ह्या चायनेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि उजव्या साईडला यायचं इथं ॲडव्हान्स सेटिंग या ऑप्शनवरती यायचं लक्षात ठेवा चायनेल त्याच्यानंतर इथं चॅनेल इथं ॲडव्हान्स या ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आणि इथं खाली येऊन तुम्हाला इथं मॅनेज यूट्यूब अकाउंट हा ऑप्शन पहिला दिसेल ऑदर सेटिंगमध्ये मॅनेज युट्यूब अकाउंट हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं लक्षात ठेवा मॅनेज युट्यूब अकाउंटमध्ये तुम्ही इथं येणार आहात तर इथं आल्यानंतर तुम्हाला पहिले इथं गोष्ट काय करायची इथं तुम्हाला इथं तुम्हाला आल्यानंतर भरपूर ऑप्शन दिसतील पण इथं मी सांगतोय तसंच तुम्हाला करायचं आहे तरच तुम्हाला ऑप्शन सापडेल तर इथं तुम्हाला झूम करायचं आहे आणि झूम केल्यानंतर तुमच्या चॅनेलचं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल ते तिथे थीजे दिसेल आणि दुसरं ऑप्शन आहे ॲड ऑर मॅनेज युअर अकाऊंट लक्षात ठेवा ॲड ऑर मॅनेज युअर चॅनेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्ही पाहू शकता समोर तुमचं नाव किंवा चॅनेलचं नाव येईल पहिल्या अकाउंट या ऑप्शनमध्ये तर इथं तुम्हाला एक ऑप्शन येईल क्रिएट चॅनेल तर क्रिएट चॅनेलवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्ही आता नवीन चॅनेल जो आहे तो क्रिएट करू शकता आणि हा प्रॉब्लेम तुमचा आता सॉल्व्ह झालेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला तीन डॉट वरती क्लिक करून पुन्हा एकदा डेस्कटॉप साईट करायला विसरायचं नाही अशाच प्रकारे तुम्हाला अजून चॅनेल क्रिएट करायचे असतील तर पन्नास चॅनेल तुम्ही क्रिएट करू शकता आणि याच्यानंतर जी सेटिंग असते कशा प्रकारे तुम्ही चॅनेलची क्रिएट केला पाहिजे कशी सेटिंग केली पाहिजे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपण चॅनेलवरती बनवलेला आहे तुम्ही चॅनलवरती जावा तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही साईन चॅनेलची जी आहे ती सेटिंग एकदम व्यवस्थित करून घ्या आणि याच्यामध्ये काय या अडचण येत असेल तर टेलिग्राम किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला असू नका तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसू नका जय हिंद जय महाराष्ट्र